दिवाळीच्या मुहूर्तावर मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता 100 रुपयांमध्ये आम्ही दिवाळी गोड करणार आहे आणि 1 किलो रवा चणा डाळ म्हणजे रवा 1 किलो चणा डाळ 1 किलो साखर 1 किलो खाद्यतेल देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आणि घाईघाईत एका संस्थेला 513 कोटी रुपयांचं कंत्राट दिलेलं आहे. आता दिवाळी आली तोंडावर, अजून काहीच कळत नाहीये की किती माल मिळणार आहे. 100 रुपये ज्यावेळेस नागरिकांनी त्याच्याकरता द्यायचे त्यावेळेस सरकारने किती त्याच्यामध्ये भरणार आहेत, कारण दिवाळी हा सगळ्यात तसं बघितलं तर सर्वांचा आवडता सण आहे आणि फराळाचे पदार्थ काही जण बनवतात, गृहिणी स्वस्त धान्य दुकानामध्ये 100 रुपयात मिळणारा आनंदाचा सीधा घेण्यासाठी पोहोचतायत, परंतु 100 रुपयांमध्ये रवा चणा डाळ साखर तेल जाहीर केलेलं असलं तरी अजूनपर्यंत कुठल्याही दुकानामध्ये तशा प्रकारचं सीधा पोहोचलेला नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला कळलं की महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशनला 509 कोटीचं कंत्राट दिलेलं आहे आणि नंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेतली. अर्थात सरकारने काय करावं आणि काय करू नये हा त्याचा प्रश्न आहे, परंतु पारदर्शकपणे हे साहित्य रिझनेबल दरामध्ये हे त्यांना मिळालं पाहिजे, किंवा काही पैसे सरकार स्वतःच्या तिजोरीतनं भरणार असलं तरी त्या पैशाच्या संदर्भातले पण रेट त्या सीधाचे व्यवस्थित त्या ठिकाणी असले पाहिजे. अजून मला ते रेट मिळाले नाही, परंतु त्याच्यात काहीतरी गौडबंगाल आहे असं दबक्या आवाजामध्ये चर्चा त्या ठिकाणी चाललेली.